वरती नवीन बॅटर चला मैदानात पाठवा. चला धावत या मैदानामध्ये. बोलत यार पुढचाच बॉल. यावेळेस जर बघितला गेला तर डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. धाव चेंडू आला आणि 3-0 समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. पुढचाच बॉल फुल टॉस आहे आणि हा देखील चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार धावसंख्या फळकावरती वाढला जाऊन पोहोचला गेला टोटल 10 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखी एक उडवलाय हवेमध्ये आपण क्षेत्ररक्षक आता तिथे कोणी नाहीये आणि तदनंतर चेंडू लढवण्याचं देखील काम केला गेला आणि फिके करेपर्यंत धावा बनवल्या गेल्या टोटल 2. धावा फळकावरती टोटल 12. बोला तयार. आणखी एक लोबा फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहे आणि तिथे फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 13 आकड्यावरती. धावा फळकावरती जोडला गेला 13 आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले फेकी करेपर्यंत धाव बनवली गेली टोटल धावा बनवला गेला त्या चेंडूच्या पाठीमागे 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 15. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीवरती अजय. हाफ ट्रॅकर चेंडू शरीरावरती आदळला गेला आणि तदनंतर एक धावी लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 16 आकड्यावरती धाव संख्या. अच्छा दिवसातील अंतिम आपण क्वालिफायरची मॅच पाहतोय. 16 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. बोला तयार. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू आहे आणि तदनंतर पाठवलंय सर सीमारेषा बाहेर. जितेश पष्टेच्या बॅट मधन कलात्मक चौकार आणि धावा फळकावरती जोडलात 20. हे ते दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाजीवरती अजय आहेत गोलंदाज. बोला तयार. चौथा चेंडू घेऊन यावेळेस अशा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड जितेशला परतावं लागेल.
चला नवीन फलंदाज थोडा वेगाने. नवीन बॅटर आपण वीरू पष्टेला पाहतोय. चला वीरू थोडीशी घाई करा. वीरू पष्टे क्रमांक 4 धावा फळकावरती टोटल आहेत 20. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डॉट आलाय, 5वा चेंडू निर्धाव आलाय, कुठलाच प्रकारची धाव नाही आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना 20 आकड्यावरती जिथे टीम कांदिवली संघ बॅटिंग करते. शेवटचा अंतिम चेंडू असेल या वयस पायावरती आणि तदनंतर एक धाव तिथे बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा फळकावरती 21 षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 21 शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन आपण अक्षय गोताराणेला पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती वीरू पष्टे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 विकेट त्यांच्या नावावरती आहेत लगातारचे आणि 3 लगातार 6 देखील पाहिल्यात. वीरू पष्टे पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. आपण परेशला पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं गेलं फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 22 22 22 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून बाकी आहे. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 22. चेंडू क्रमांक 2 हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल चालला सरळ सीमा रेषा बाहेर षटकार आणि धावा फळकावरती 28. धावा फळकावरती जोडला गेला टोटल 28. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले ते म्हणजेच अजय आणि फलंदाज होते बाद.
चेंडू वरती उमेशच्या बॅट मधून उमेश सारख्या फलंदाजाला तुम्ही उरपी चेंडू टाकू शकत नाहीयेत. एक चांगला फलंदाज आहे आणि पहिल्याच चेंडूवरती त्यानं षटकार ठोकलाय. सहा धावणी टीमच्या धावसंख्याचा अकाउंट ओपन होत असताना सहा धावा षटकार आलाय. पहिल्याच चेंडूवरती इक्वेशन बदललाय. 17 चेंडू 30 धावांची गरज. निखिल पष्टेकडे अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल सामना करेल उमेश. चांगली सुरुवात केली आहे. यावेळेला आणखीन एक दमदार फटका इनफील्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चार धावांसाठी चौकार आलाय. चांगली सुरुवात, परंतु इथून निखिल अचूकता दाखवावी लागेल. लाईन लेंथ मध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. चांगली सुरुवात टीम दिगाशी संघाची पाहायला मिळते. 10 धावा धावफळकरती जोडल्या गेलेत. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? इन टू द गॅप खेळून काढलाय चेंडू. प्रथमेश ठाकरे खेळाडू कक्षाला स्पर्श करत असताना हा आलाय दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफळकावरती आहेत. विजयाकरिता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. अर्थात प्रति षटकामध्ये 9 धावांची सरासरी ही गाठावी लागेल टीम एक औद्योगिक स्पोर्ट्स दिगाशी संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये प्रीतमला आणला गेलाय. मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती प्रीतमनं. आता मात्र त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शविला गेलाय. तर एंड वरती असतील उमेश. 12 चेंडू 18 धावांची गरज. इथून जर धावा रोखल्या तर अंतिम चेंडूपर्यंत निश्चितपणाने रंगत पाहायला मिळेल. क्वालिफायरची मॅच आहे. निश्चितपणाने दोन्ही संघांचे प्रयत्न असतील. संघर्ष करताना दोन्ही संघ निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळतील. षटकातला पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जातो. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय उमेशला. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. प्रीतमने मागील मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती. इथे देखील सुरुवात अप्रतिम करतोय. 11 चेंडू 18 धावा. मॅच ऑन आहे. विजयाची डंका कोण फुंकणार?
टॉप थ्री मध्ये कोणता संघ असेल? दिगाशी की कांदळी षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र फटका फसलाय की काय अतिरिक्त उंची गाठले फलंदाज होईल बाद बडी मछली जाल में फसती हुई उमेश बॅक टू द डगआउट विकेट गमावलाय नवसंख्या आपण पाहतोय धावफळकावरती रोखली गेली आहे 18 धावा विकेट आली आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजय पाटीलला ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती म्हणजे पाटील इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतील धावसंख्या धावफळ करतील 18 आहे 10 चेंडू 18 धावांची गरज समान संधी आहे दोन्ही टीम्सला षटकातला पुढचा बॉल राऊंड ओव्हर द विकेटने यावेळेला तिसरा चेंडू देखील डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे एसटी रक्षक जितेश पष्टेच्या हातामध्ये चेंडू विस्तावतोय डॉट चेंडूची समाप्ती 9 चेंडू 18 धावांची गरज प्रीतम अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू मध्ये 18 धावा डिफेन्स करायचे आता मात्र खडतर प्रवास असेल टीम गावदीप स्पोर्ट्सचा दिगाशी संघासाठी सुरुवात जबरदस्त होती परंतु मध्यांतर थोडासा खराब होताना पाहायला मिळतोय षटकातला पुढचा बॉल चौथा बॉल डॉट आला परंतु एसटी रक्षकाची झाली आहे चुकी चौथा डॉट होता परंतु 22 ची धाव मात्र मिळेल आता इक्वेशन बदललंय एसटी रक्षक जितेश पष्टेची चुकी पाहायला मिळाली एक एक दाव इथे मात्र मौल्यवान झाले एक एक दाव इथे मात्र अगदी महत्वपूर्ण ठरतीये 8 चेंडू 17 धावांची गरज अक्षय गोतारने मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज पॉवर हिटर आहेत यांना कसं रोखलं जाईल यावेळेला लोअर फुलटा चेंडू सुदाम पष्टे चांगले क्षेत्ररक्षक आहेत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते एकंदरीत 21 धावा विजया करता अजून देखील पाहिलं तर 15 धावांची गरज आहे प्रीतमने या मॅचला पुन्हा एकदा टर्न मारून दिलाय वळण घेऊन दिलाय मॅचला टीम कांदी संघाच्या बाजूने 7 चेंडू आणि 15 धावांची गरज एक मोठा फटका टीम दिगाशी संघाला मॅच मध्ये घेऊन येईल तर एक विकेट टीम कांदी संघाला मॅच मध्ये निश्चितपणाने पकड निर्माण करून देईल प्रीतम आहे गोलंदाज 7 चेंडू 15 धावांची गरज स्ट्रायकर एंड वरती अक्षय गोतारने नॉस्ट्रेकेंडवरती अजय पाटील आहे ती जोडी जोपर्यंत खळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवीत असेल फटका फसला पकडो कॅच जितो मॅच अक्षय गोतारने बॅक टू द डगआउट आणखीन एक मोठा फलंदाज बाद होतोय टीम दिगाशी संघ बॅकफूटवरती येत असताना अतिशय जबरदस्त गोलंदाजी प्रीतमची राहिली आहे शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावांची गरज आता कोणता गोलंदाज असेल की जो मात्र टीमला विजय साकार करून देईल परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय परेश वळगणेला बॅटिंगसाठी या खेळाडूला जाणलं जातं पॉवर हिटर फलंदाज आहे स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अजय पाटीलला 6 चेंडू 15 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भगवा चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच टीम कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम दिगाशी या दोन दिग्गज संघांमध्ये ही मात्र लढाई आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अजय पाटील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत मयूर काटेसकरला इथे मात्र मार्गस्थ केला गेलाय 6 चेंडू 15 धावा काय घडेल काय बिघडेल कोण विजयाची डंका फुंकणार षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल फलंदाज अजय पाटील करिता रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळतात पहिला बॉल फटका दमदार आहे निघून जाईल 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार
या बीला मात्र पाहिलं तर पुन्हाचा एकदा बिग हिट अजय पाटील ऑन द फायर षटकार. धावांची गरज या दोन षटकारानं मात्र तीन दिगाशी संघ मात्र इथून थोडासा आगेकूच करतो. शेवटचे चार चेंडू शिल्लक तीन धावांची गरज कंपल्सरी चेसिंग आहे. तीन धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील आई गौतमी स्पोर्ट्स दिगाशी संघाला. मयूर सज्ज झाला अजय पाटीलच्या विरोधामध्ये. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल अजय साठी. इथे डॉट आलाय, इथे डॉट आलाय. मॅच संपली नाहीये. तीन चेंडू तीन धावेची गरज. इथून जर एखादा डॉट चेंडू आला तर फलंदाजावरती दबाव निर्माण होईल. तीन चेंडू आणि तीन धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. रप अँड टप मॅच अगदी टॉप गेअर मध्ये पोहोचले. क्वालिफायरची मॅच कशा पद्धतीची असावी तर जिवंत मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल इथे देखील पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह सिंगल आली आहे. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल. आता मात्र दोन चेंडू आणि दोन धाब्यांची गरज विजयाकरिता आई गावदीप स्पोर्ट्स दिगाशी संघाला. दोन चेंडू आणि दोन धाब्याची गरज कंपल्सरी चेसिंग. ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे दोन धाबा या कंपल्सरी काढाव्या लागतील टीम दिगाशी संघाला. इथे एखादा निर्धाव चेंडू हाताळला तर मात्र एक रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल. मॅच संपली नाहीये. अजून देखील समान संधी आहे दोन्ही टीम्सला. मयूर काटेसकरचा हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. इथून मात्र पाहिलं तर पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावीसाठी मात्र आमंत्रित केलं गेलं आणि इथून काय घडलं तर आई गावदी स्पोर्ट्स दिगाशी संघ इथे विजय होतोय. अभिनंदन टीम दिगाशी अँड हार्ड लक टीम कांदळी. आपला देखील खूप चांगला खेळ राहिला. हार्ड लक जितेश पष्टे. टीम कांदळी संघ चालू वर्षामध्ये 14 वेळा क्वालिफायर मॅच मध्ये पराभूत झाला. तर जितेश पष्टे आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. जे ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आहेत. नशिबाची साथ आज देखील मिळाली नाहीये टीम कांदळी संघाला. अभिनंदन टीम दिगाशी अँड हार्ड लक टीम कांदळी.